गुलबर्गा शहर के फिल्टरबेड आशरा कॉलोनी में कांग्रेस लीडर हनुमंत ओंटी और सविता ओंटी की जानिब से मरहूम जनाब अलहाज कमरुल इस्लाम साहब का जन्मदिन सेलिब्रेट किया गया है और साथ ही इस मौके पर गुलबर्गा नॉर्थ एमएलए कनीस फातिमा और फराजुल इस्लाम को एज ए गेस्ट इन्वाइट कर इनके हाथों फिल्टरबेड इलाके के गरीब और मुस्तहिक खवातीन को साड़ियाँ डिस्ट्रीब्यूट की गई हैं। इस मौके पर गुलबर्गा नॉर्थ एमएलए कनीस फातिमा और फराजुल इस्लाम के अलावा नूरुल इस्लाम, शरण गोदी, मजहर आलम खान, अजमल गोला, अमीना पटेल, अनिल लाटेकर, दयानंद अशोक, गौतम वंटी, महंतेश, हनुमान शर्णो, विद्यासागर आनंद और दीगर कई मेहमान और दोस्त अहबाब यहाँ मौजूद थे। तमाम लोगों ने मरहूम जनाब खमरुल इस्लाम साहब का जन्मदिन सेलिब्रेट कर उनकी कुर्बानियों को याद किया है। प्रति वर्षदे वर्ष कूड़ा खमरुल इस्लाम साहेबरदु अद्दूरिया जन्मदिन आचरण नम डाक्टर मल्लिकार्जुन खरगे डाक्टर अंबेडकर आश्रय कॉलोनी प्रति 22 ವರ್ಷದಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ಬರ್ತ್ಡೇ ಮಾಡ್ಕೋತಾ ಇನ್ನೂ ಮುಂದೆ ಸಹ ಮಾಡ್ಕೋತಾ ಬರ್ತೀನಿ. ಅನ್ನ ಸರ್ಪಣೆ ಮತ್ತು ಸೀರೆ ವಿಸ್ತರಣೆ ಅದು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಕೋತಾ ಬಂದಿದ್ದೆವು. ನಾವು ಕಾಲನಿಯಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಕಮರುಲ್ ಇಸ್ಲಾಂ ಅವರಿಗೆ ಪ್ರತಿ ಒಂದು ವರ್ಷ ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಜನ್ಮದಿನ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕನೀಸ್ ಫಾತಿಮಾ ಮೇಡಮ್ ಅವರಿಗೆ ರೇಷ್ಮೆ ಬೋರ್ಡ್ದು ಚೇರ್ಮನ್ ಮಾಡ್ಯಾರ, ಅದನ್ನು ನಮಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಖುಷಿಯಾಗ್ಯದ. ಅವರಿಗೆ ಮೇಡಮ್ ಅವರಿಗೆ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಸಿಗೋದಿತ್ತು, ಮಿನಿಸ್ಟರ್ ಸಿಗಲಿಲ್ಲ, ಇದು ಸಿಕ್ಕದ ಅಂದ್ರೂ ನಮ್ಮ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರಿಗೆ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಮತ್ತು ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ, ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರಿಗೆ, ಎಲ್ಲರಿಗೆ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದವರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹೇಳ್ತೀನಿ. ಕನೀಸ್ ಫಾತಿಮಾ ಮೇಡಮ್ ಅವರಿಗೆ ರೇಷ್ಮೆ ಬೋರ್ಡ್ದು ಚೇರ್ಮನ್ ಮಾಡೋ ಸಲುವಾಗಿ ಧನ್ಯವಾದ. ನಮಸ್ಕಾರ, ನಾನು ಸವಿತಾ ಹನುಮಂತ ವಂಟಿ. ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಕಮರುಲ್ ಇಸ್ಲಾಂ ನಾವು 26 ಸೀರೆ आज हमारे बीच में नहीं हो के 8 साल हो गया. हमको बहुत बुरा एहसास हो रहा है कि हमारे सब हमारे बीच में नहीं है. उनको याद करके मेरे भाई वंटी भाई आश्रय कॉलोनी फिल्टर बेड पर साड़ी तस्किन कर रहे हैं. सब लोग को बुला के अपने हमारे एमएलए मैडम कनीस फातिमा भी आए थे और ताहिर फराज बाबा आए थे. सब लोग आए थे हमारे सबके नाम पर बर्थडे का केक कट करें और उनके नाम पर साड़ी बांट रहे हैं. आश्रय कॉलोनी में गरीब लोग को बाबू वंटी और हनुमान वंटी हमारे सबके बर्थडे के ऊपर साड़ी बांट रहे हैं. हमारे सबकी तरफ से हमारे सबको बहुत बहुत विश्व भक्ति.